साक्री तालुक्यातील कढरे शिवारातील गोरख दंगल महाजन या शेतकऱ्याने ऑफ सीझन मध्ये खरबूजाचं पीक घेतल्यामुळे त्यांना लाखो रुपयांचा नफा झालाय. गोरख महाजन या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये जवळपास 8 एकर क्षेत्रात खरबूजाचं बियाणं पेरल्यानंतर जवळपास 60 दिवसांनंतर खरबूजाचं पीक मोठ्या जोमात आलंय. या खरबूजाला बाजारात देखील उत्तम भाव मिळतोय. नमस्कार, मी गोरख दंगल महाजन कढरे, मुक्काम कढरे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. तर मी माझ्या शेतामध्ये आज खरबूजची कटिंग चालू आहे. सीमांस कंपनीचं खुशबू मनोहरसाठी लावली आहे. तर त्याला आज 60 दिवस पूर्ण झाले. 60 दिवसामध्ये कटिंग चालू आहे. तर मला कमी ते कमी 90 ते 100 टन मालाची अपेक्षा आहे. मी 35 रुपये किलोने आज माल दिला आहे. तर मला कमी ते कमी 30 ते 35 लाखाचं उत्पन्न भेटेल अशी मला अपेक्षा आहे. आणि त्याच्यामध्ये मला 2.5 ते 3 लाख रुपये खर्च आला आहे. तर निव्वळ नफा मला 30 ते 32 लाख रुपये भेटणार आहे. हे कशामुळे काय नाही, मी लोकल सीझनमध्ये लावता, आम्ही ऑफ सीझनमध्ये लावलं तर त्याची गॅरंटी कंपनीवाले पण घेत नव्हते की जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही तुमच्या गॅरंटीवर लावू शकता. तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला फक्त सीड द्या, आम्ही आमच्या गॅरंटीवर लावू. तर आम्हाला ऑफ सीझनमध्ये लावल्यामुळे हा फायदा आहे की सीझनमध्ये 15-20 रुपयाचा रेट भेटतो, आज आम्हाला 35 रुपयाचा रेट भेटला आहे. तर त्याच्यामुळे आमचा फायदा आहे.